धुळे शहरातील गंगाधामनगर परिसरातील रहिवाशींना संतपावली करीत असताना एक सर्प घरालगत असलेल्या पडक्या ठिकाणी बिळाच्या दिशेने जात असताना दिसला. तेथील परिसरातील रहिवाशींनी सर्पमित्र संतोष गुप्ता यांना भ्रमणध्वनी करून संपर्क केला असता अवघ्या 10 मिनिटांनंतर सर्पमित्र संतोष गुप्ता व त्यांचे साथीदार दत्तात्रय मोरे, किरण कांबळे, वेदांत भाळकर व ओम गुडगुजर घटनास्थळी येऊन त्यांनी बिळातून सापाला सुरक्षितरित्या बाहेर काढले. तेव्हा लिप्तीचा रेती सर्प असे सर्पाचे नाव असून हा सर्प अतिदुर्मिळ असून नजरेसमोर लवकर दिसून येत नाही व हा सर्प सौम्य विषारी असून या सर्पावर काळपट व तपकिरी रंगाच्या दारीदार रेषा असून त्यांची लांबी 45 सेंटीमीटर आहे. या सर्पाचे प्रमुख खाद्य खडकावर आढळून असलेले पाली व कीटक आहे व हा सर्प डोंगराळ परिसरात आढळून असून वस्तीच्या ठिकाणी सहसा आढळून येत नाही. त्यामुळे हा सर्प अतिदुर्मिळ जातीचा मानला जातो. हा सर्प धुळ्यात 5 ते 6 वर्षांनी आढळला अशी माहिती सर्पमित्र वेदांत बाहळकर यांनी दिली. शहरात आदर सर्पमित्र नेहमीच सर्प वाचवण्याचं काम करत असते. असेच या कामातून आम्हाला विविध सर्प जे आज निसर्गातून विलुप्त होत जातात ते आम्ही वाचवण्याचं नेहमीच काम करत असतो. धुळ्यातील गंगाधाम नगर येथे वस्तीवर फिरत असताना काही लोकांनी हा सर्प तिथे पाहिला आणि लगेचच मला वेदांतला आणि दत्तू मोरे आणि किरण कांबळे यांना फोन करून त्यांनी संपर्क केला की एक छोटासा साप त्यांनी पाहिला. मग आम्ही लगेच त्या जागेवरती गेलो आणि तिथे थोडं खोदकाम वगैरे केलं जिथे या विळात हा साप घुसला होता तिथेच हा इलितचा रेती सर्प आम्हाला आढळून आला. हा सर्प सौम्य विषारी आहे. हा शक्यतो नजरेस पडत नाही कारण की याचं प्रमुख वास्तव्याचं ठिकाण हे डोंगराळ भागात खडका प्रदेशामध्ये असतं. त्याच्यामुळे हा सहसा डोळ्यांना आढळत नाही आणि त्यामुळे हा खूप दुर्मिळ समजला जातो सर्प विश्वामध्ये. हा सौम्य विषारी साप आहे. याचं प्रमुख खाद्य हे छोटे पक्षी पक्ष्यांची पाली हे प्रकार खाऊन हा साप जिवंत राहू शकतो. शक्यतो हा चावत नाही पण दिवसला गेला तर मग बाईट केल्याशिवाय किंवा चावल्याशिवाय सोडत नाही. मित्र सापाला आवश्यक असलेल्या आदिवासाचा विचार लक्षात घेता सापाला वडेलकुरणात निसर्गमुक्त करण्यात आले आहे.